जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून गडचिरोली शहरातील पानठेले धारकांना 25 ऑक्टोबर रोजी पानठेले हटवा, अन्यथा जेसीबी लावून पानठेले हटू असे धमकीवजा नोटीस दिली. तसेच पानठेला व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या विरोधात आज शहरातील पानठेला धारकांनी आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक गायकवाड पथकासह दाखल झाले आहेत. नगर परिषदेने पानठेला व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला. यामुळे 4 ते 5 दिवसापासून पानठेले बंद असून कुटुंबियांवर उपासमारीचे संकट आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पानठेला धारकांनी आज चक्क पाण्याच्या टाकीवर चढून रोजगार उपलब्ध करून दिल्यावरच पानठेले बंद करावे अशी मागणी करीत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. सलग 2 तासानंतर सुद्धा आंदोलनकर्ते मागे न हट्टा आंदोलन सुरू ठेवले आहे. इंदिरा गांधी चौकात आंदोलन बघ्यांची गर्दी उसळत आहे. प्रशासनाचे कर्मचारी व पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झाले आहेत. आता प्रशासन काय उपाययोजना करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.